नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की महाराष्ट्र सरकारने ज्या योजना मंजूर केलेल्या आहेत किंवा केंद्र सरकारने ज्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या जनतेपर्यंत या वर्षभरामध्ये पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. आणि हे नवीन वर्ष हे रामलल्लाचं वर्ष आहे. 22 तारखेला रामलल्ला आपल्या ठिकाणी विराजमान होत आहे. त्यामुळे पुढे राम राज्य यावं हीच नवीन वर्षाची आमची मनाची मनोकामना आहे. शेतकऱ्यांना जनतेसाठी काय, मी आत्ताच सांगितलंय की येणारं वर्ष हे आपल्या शेतकऱ्यांचं आनंदाचं वर्ष जावं. रामलल्लाचं आगमन या ठिकाणी होतंय 22 तारखेला आणि राम राज्य या देशामध्ये यावं हीच आमची नवीन वर्षाची संकल्पना आहे. जे युतीच्या काळामध्ये कामं होत आहे, केंद्र सरकारची कामं होत आहे, ही वर्षभरामध्ये पूर्ण करण्याकरता त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य राहणार. असे विविध संकल्प आम्ही या ठिकाणी केले. प्रश्न आहे तो अद्यापही पेंडिंग आहे. सीसीआयचे केंद्र उघडण्यात आलेले आहे मात्र अद्यापही त्या ठिकाणी होत नाही. याचाच परिणाम जिनिंग असोसिएशनवर होतो आहे. जिनिंग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. हे 6 ठिकाणी केंद्र सुरू झाले. त्याच्यामध्ये पाहिजे त्याप्रमाणे रिस्पॉन्स नाही आहे ही गोष्ट सत्य आहे. कारण की 7020 रुपये भाव असल्यामुळे शेतकरी त्या केंद्रावर जात नाही आहे. आमची सरकारकडे हीच मागणी राहील की गव्हर्नमेंटनी याच्याकरता काही भार उचलावा का, ही मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत.